तेजस किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप स्वागत आहे. आज आपण करणार आहोत गुळाचा चहा. मी माझ्या घरामध्ये हा गवती चहा लावलेला आहे आणि ही तुळस लावलेली आहे. मी चहामध्ये लवंग आणि काळी मिरी टाकत नाही, कारण काही काही जणांना लवंग आणि काळी मिरी गरम पडतात, म्हणून मी फक्त तुळशीची पानं आणि गवती चहा टाकते. ह्यानी पण इम्युनिटी खूप वाढते. हा इम्युनिटी वाढवणारा गुळाचा चहा आहे. चला तर मग आपण आता सुरुवात करूया. आता आपण गुळाचा चहा बनवणार आहोत आणि तब्येतीला खूप चांगला असतो. फार पूर्वी आपल्याकडे आजी वगैरे असाच चहा करायची. आता ह्या चहाला लागणारं साहित्य आपण बघूया. आलं आहे, त्याच्यानंतर थोड्याशा तुळशीची थोडीशी पानं आहेत आपल्या अंदाजाने घ्यायची, आणि हे गवती चहा आहे. तुळस आणि गवती चहा माझ्या घरामध्ये किचनमध्ये लावला आहे तोच आहे. हा चहा आहे आणि हा गूळ आहे. हे आलं मी ठेचून घेतलेलं आहे. आता आपण सुरुवात करूया. आता हा गवती चहा आणि तुळस असं मी कापून कात्रीनी ह्याच्यात टाकते. चहाच्या पाण्यात 2 कप पाणी घेतलेलं आहे हे चहाचं, आणि ह्याच्यात हे मी गवती चहा आणि तुळस कापून टाकले. हे ठेचलेलं आलं टाकलं, आलं ह्याने ठेचलं आणि हा आता गॅसवर ठेवला. आता ह्याच्यावर झाकण ठेवायचं, म्हणजे हा लवकर उकळेल. आता हे चहाचं पाणी उकळलेलं आहे, हे पहा. आता ह्याच्यात आपण नेहमी साखर घेतो तेवढाच गूळ घ्यायचा. हा आहे 2 चमचे गूळ. आणि चहा पण जेवढा आपण नेहमी घालतो नेहमीच्या चहाला तेवढाच घालायचा. हा आहे 2 कपाचा चहा. हा चांगला उकळलेला आहे चहा. आता ह्याला बंद करायचं आणि थोडा वेळ झाकायचा. आता ह्याच्यात मी चहा ओतते. हा बघा, हा आपला चहा रेडी. कुणाकुणाला काळा चहा आवडतो त्यांनी ह्याच्यात थोडंसं लिंबू पिळावं आणि घ्यावा. कुणाकुणाला दुधाचा चहा आवडतो त्यांनी ह्याच्यात असं दूध घालावं. हा आपला दुधाचा चहा रेडी.